मी आलो तर चालेल का? या बंधू. मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? नाही, मी जे बोलले ते हे तुम्हाला सांगते आणि माझ्या मतांशी तुम्ही देखील सहमत व्हाल. पण तुम्ही यांच्याशी बोला, येते मी. प्रधानजी, आपण चिंतेत दिसत आहात, काय झाले? श्री म्हाळसा देवी काय म्हणत होत्या? प्रधानजी, विषय नका टाळू, सांगा. लक्ष्मी देवी विष्णू लोकात परत जायचा आग्रह धरताय, त्या ऐकायलाच तयार नाहीयेत. पण असं काय घडलं आहे? कोणी त्यांचा अपमान केला आहे का? नाही, असं काहीच झालं नाही आहे. पण असं अचानक त्यांना का वाटतं आहे? त्यांना असे वाटते आहे की त्यांच्यावर आणि आमच्यावर जे दायित्व होते ते आता पार पडले आहे. मग इथे थांबण्याचे काय कारण? शिवाय त्यांना विष्णू लोकाची आठवण देखील येते आहे. स्वाभाविक आहे. पण मग तुम्ही काय ठरवले आहे? देवा, तुमचं काय मत आहे? तुम्ही सांगितल्याशिवाय मी असा निर्णय घेईन का? पण मग लक्ष्मी देवीना काय सांगणार? त्याचाच विचार करतो आहे. ह्यावेळी त्यांना समजावणं सोपं नव्हे. आपल्याला काहीतरी करायला हवं. प्रधानजी, तुम्ही आणि लक्ष्मी देवीने इथून जाणं ही गंभीर गोष्ट आहे.